ಏನು ಚುನಾವಣೆ ಇದೆ ಈ ಚುನಾವಣೆ ಈ ದೇಶದ ಐಕ್ಯತೆಯ ಚುನಾವಣೆ ಈ ದೇಶದ ಒಗ್ಗಟ್ಟಿನ ಚುನಾವಣೆ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಸಾಮರಸ್ಯವನ್ನು ಉಳಿಸಬೇಕು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಕೂಡ ಬದುಕಿ ಬಾಳಬೇಕು ಹಮಾರೆ ಪೂರೇ ಕರ್ನಾಟಕ ಕೆ ಅಂದರ್ ಈ ನಹೀ ಬಲ್ಕೆ ಪೂರೇ ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಕೆ ಅಂದರ್ मुसलमान एक होके इस बार काम करेंगे क्योंकि हाल में मोदी जी के स्टेटमेंट देख रहे हैं कि वो एक एज ए प्राइम मिनिस्टर जो बात नहीं बोलना था सिर्फ एक मुसलमान एक हमारी एक मुसलमान कम्युनिटी को टारगेट कर रहे हैं जो एक प्राइम मिनिस्टर होके आज तक हिंदुस्तान की इतिहास में कोई भी एक प्राइम मिनिस्टर एक मुसलमान को टारगेट करके नहीं बोला है। इलियास नगर से बात कर रहा हूँ मैं। अभी डीके सुरेश हमारे बेंगलुरु रूरल से 3 बार जीते हैं, अभी चौथा बार भी जीत रहे हैं, इंशाल्लाह जीते हैं। एमपी रहे हैं, इस इलाके के डेवलपमेंट के लिए उन्होंने क्या काम किए? अभी कांग्रेस गवर्नमेंट आको एक साल हुई, एक साल में 6 महीने पहले हमारे इलियास नगर मैनेटी एरिया को 5 करोड़ रुपये सेंक्शन किए हैं और कनका नगर फैजाबाद तुम्हारा काशी नगर उधर सब 12 बोर डाले हैं रिसेंट। बेंगलुरु रूरल में डीके सुरेश की धूम, कांग्रेस पार्टी के हैट्रिक एमपी डीके सुरेश एक बार फिर मैदान में। डीके सुरेश के हक में बेंगलुरु रूरल के यलचेनहल्ली वार्ड इलियास नगर में जबरदस्त इंतखाबी मुहिम, अली मुल्ला शरीफ की सदारत में इंतखाबी मुहिम का इनाकाद। कर्नाटक हज कमेटी के रुकन जुल्फिकार अहमद खान उर्फ टीपू, हाल ही में बीजेपी छोड़कर कांग्रेस में शामिल होने वाले बालकृष्णा और दीगर इस मौके पर मौजूद थे। कांग्रेस पार्टी के मजबूत लीडर डीके शिवकुमार के भाई डीके सुरेश ने कहा कि 10 साल मोदी हुकूमत से लोग तंग आ चुके हैं, इस बार तब्दीली चाह रहे हैं, लिहाजा इस मरतबा कांग्रेस पार्टी को अक्सरियत के साथ कामयाब बनाएंगे। दोस्तों, डीके सुरेश बेंगलुरु रूरल से उस वक्त कामयाब हुए जब मुल्क भर में मोदी की लहर थी। इस बार डीके सुरेश के लिए हालात काफ़ी साजगार दिखाई दे रहे हैं। अली मुल्ला शरीफ, जुल्फिकार अहमद खान उर्फ टीपू, बाल कृष्णा और दीगर कहते हैं कि डीके सुरेश ने इस पार्लिमानी हलके की तरक्की के लिए डेवलपमेंट के लिए कई काम अंजाम दिए हैं, लिहाजा इस बार यानी 26 अप्रैल जुमे को होने वाले इंतखाबात में लोग भारी अक्सरियत के साथ डीके सुरेश को कामयाब बनाएंगे। इस मौके पर डीके सुरेश ने कहा कि कांग्रेस पार्टी समाज में अमन व इत्तेहाद चाहती है, भाईचारा चाहती है, सबको साथ लेकर चलना चाहती है, जबकि बीजेपी समाज को तोड़कर मजहब और जज्बात के नाम पर वोट मांग रही है। लेकिन इस बार मुल्क की जनता इत्तेहाद के लिए, यूनिटी के लिए, यकजहती के लिए वोट देंगे। जुनूबी हिंद न्यूज रिपोर्ट। उत्साह इवतु कांग्रेस कई हिड़ू इवतु मोदी आड़ ऐन कल 10 वर्ष देश अभिवृद्धि कार्य केवल धर्म हेसरी चुनाव नडसो प्रयत्न इवतु कर्नाटक अनेक योजने अनुमतिया को कर्नाटक के कन्डिगे अन्याय केस कूड़ा नड़ीता है। इवतु अभिवृद्धि केवल धर्म हेसरी पदे पदे बेंगलूरु कटिव घटने इटक इवर जनर दारी तपी भावनात्मक विचार कांग्रेस यू कूड़ा बदकन को जीवन को देश स्वतंत्र को नावेलू भारतीयर प्रतियोबू कूड़ा हिंदू मुसलमान क्रैस्त नावेलू कूड़ा वंदे ताय मकलू नावेलू कूड़ा भारतांबे मकलू चामुंडेश्वरी आशीर्वाद नावेलू कूड़ा कर्नाटक कन्डिगर रक्षण हितवान कापाड़ू नमेल कर्तव्य आवटली एला आत्मीय मुसलमान बांधवे नान मनुतु इवतुन चुनाव है चुनाव यह देश ईक्यत चुनाव यह देश चुनाव यह देश सामरस्यव उल्सु प्रतियो कति बाड़ून बड़वाली बलदारू कमानुअ्रे चुनाव महत्व अर्थमको तवेलू कूड़ा मतदान भागवी हेच्ची संख्यली मतदान भागवी
जात्यातीत पक्ष बेबल इवतु नानेन भाग कांग्रेस पक्ष अभ्यर्थिया मल्लिकार्जुन खर्गे नेतृत्व में आशीर्वाद मान्य राहुल गांधी नेतृत्व में नानु निंतिद्देनेलू कूड़ा मन माते एलू कांग्रेस पक्ष हस्त क्रम संख्य एर के ताव मत नीड़ मुखातर मत तम सेवेवन को सहोदर सहोदरी तायंदी एला हिरी मुसलमान बांधवरली नानु मनवियन्नु माड्तेने इत्तीचेगे प्रधानियवर भाषण विशेषवागि मुस्लिमर कुरितु एल्ले ओंदु खंडनीय विषयवागिदे एनु हेळ्लिक्के बयसुत्तीरा सर नोडि अवरु अवरिगे बेकागिरोदु अभिवृद्धि अल्ल अवरिगे बेकागिरोदु ಧರ್ಮದ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಮತ ಕೇಳುವಂತದ್ದು 10 ವರ್ಷಗಳು ಜನ ಈ ದೇಶದ ಜನ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿದ್ದಾರೆ 10 ವರ್ಷ ಆದರೂ ಕೂಡ ಅವರು ಇನ್ನೂ ಕೂಡ ಒಂದೇ ಅಜೆಂಡಾ ಇಟ್ಕೊಂಡು ಭಾವನಾತ್ಮಕವಾಗಿ ಜನರನ್ನ ಬೇರೆ ಕಡೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗುವಂತ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇವತ್ತು ಜನ ಬಯಸ್ತಾ ಇರೋದು ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನ ಜನ ಬಯಸ್ತಾ ಇರೋದು ಐಕ್ಯತೆಯನ್ನ ಈ ಒಂದು ಕೆಲಸ ಈ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಆಗ್ತದೆ अभी डीके सुरेश हमारे बेंगलुरु रूरल से 3 बार जीते हैं अभी चौथा बार भी जीत रहे हैं इंशाल्लाह जीतते हैं ऐसा मुझे उम्मीद है इंशाल्लाह एक साल में हमारे विलचंदी वार्ड को 11 करोड़ रुपए सैंक्शन किए हैं और हम एक साल में गवर्नमेंट आई के बाद में हमारे विलचंदी वार्ड को 5 टाइम आपको पूरे उन अर्जियाँ ले जाकर इसमें तुमने क्या कमी है क्या काम होना बोल के जो आदमी अर्जी दिए थे पूरा सैंक्शन करा को ही क्या मसाइल क्या है यहाँ के प्रॉब्लम क्या है इस इलाके प्रॉब्लम इंशाल्लाह बहुत प्रॉब्लम थे पहले अभी पानी का प्रॉब्लम था रेन तुम्हारा सैनिटरी प्रॉब्लम था रोड प्रॉब्लम था और वहाँ एक बार में टेंडर ये करके वर्क आर्डर भी करा दे रहे हैं हमारे लिए अंदर काम भी चल लेके हैं तो आप सब लोग खुश हैं इंशाल्लाह पूरे मोहल्ले में बहुत खुश हैं तो अभी क्या उम्मीद करते हैं कि अब 26 अप्रैल को वोटिंग हो रही है हमारे एल टी एन एल वार्ड से उनको वादा किए हैं हमें 10,000 लीड देते हैं बोल के एल टी एन एल वार्ड से इंशाल्लाह लास्ट टाइम हमें 6,000 लीड दिए थे ये बार हमें 10,000 लीड दिए बोल के इंशाल्लाह इधर पूरे अवाम एक होकर है पूरे एल टी एन एल वार्ड में गैर कौम बंदे हिंदू बंदे मुस्लिम सब एक होकर हैं उनके वास्ते इंशाल्लाह 10,000 लीड हमारे कॉर्पोरेशन एल टी एन एल वार्ड से उनको हमें ज़रूर करते एल टी एन एल विलियस नगर ಎಲ್ಲ ನನ್ನ ಆತ್ಮೀಯ ಸ್ನೇಹಿತರೆ ಎಲ್ಲ ನನ್ನ ಸದ್ಯ ತಾಯಂದಿರೆ ಏನಂದರೆ ನಾವು ಇರೋದು 50% ಹಿಂದೂಗಳಿದ್ದೀವಿ ಹಿಂದೂ ಪರ್ಸೆಂಟ್ 50% ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ ನಾವು ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಒಂಥರ ಹೆಮ್ಮೆ ವಿಷಯ ಹೇಳ್ಕೊಳ್ಳೋದು ಅಂದರೆ ನಾವು ಎಷ್ಟು ಖುಷಿಯಾಗಿ ಹೆಮ್ಮೆ ವಿಷಯ ಹೇಳ್ಕೊಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಭಾಗದಲ್ಲಿ ನಾವು ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ ಹೆಂಗೆ ಯಾವ ಥರ ಇದ್ದೀವಿ ಯಾವ ಹೆಂಗಿದ್ದೀವಿ ಅಂತ ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ನಮ್ಮನ್ನು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಇರುವಂಥ ಪ್ರತಿಯೊಂದು ಏರ ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ಒಬ್ಬೊಬ್ಬರು ನೋಡಿ ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗಿರೋಂಥ ವಿಷಯ ಇವತ್ತು ಸುಮಾರು ನಮ್ಮ ಇವರ 50 ವರ್ಷದ ಬಾಂಧವ್ಯ ನನಗೆ ನಾನು ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ನಮಗೆ ಆವಲಹಳ್ಳಿಲಿ ಇದ್ದಿದ್ದಪ್ಪ ಜಾಸ್ತಿ ನಮ್ಮ ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ ಬಾಂಧವರು ನಮ್ಮ ಮನೇಲಿ ಅವ್ರು ತಿಂತಾಯಿದ್ರು ಅವ್ರ ಮನೇಲಿ ನಾವು ತಿಂತಾಯಿದ್ವಿ ನಾವು ಆ ಥರ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿ ಇರ್ತಾರೆ ಅವತ್ತಿಂದ ಬಂದಿದ್ವಿ ಇವತ್ತವರೆಗೂ ಸಣ್ಣ ಒಂದು ಏನನ್ನ ಯಾರೋ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರೆ ನಾವು ಬಂದು ಕೂತ್ಕೊಂಡು ಅಲ್ಲೇ ಬಗೆಹರಿಸ್ಕೊಂತೇವೆ ಹೊರತು ಅದು ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ತಗೊಂಡೋಗಿ ದೊಡ್ಡ ತಂದಾಗಿ ಇದು ಮಾಡಿ ಇಲ್ಲದಾದ್ರೆ ಕೆಟ್ಟ ಸ್ಥಾನಕ್ಕಂತೂ ಹೋಗಿಲ್ಲ ನಾವು ನಾನು ಇದು ಇಲ್ಲಿರೋವಂಥ ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ ಬಾಂಧವರಿಗೆ ನಾನು ಅವ್ರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು ಹೇಳೋದಕ್ಕಿಂತ ಅವ್ರ ಹೊರಗೆ ಅವ್ರ ಫ್ಯಾಮಿಲಿ ನಾನು ಒಬ್ಬ ಅಂತ ನಾನು ಇದ್ದೀನಿ ನಾನು 4 ಸರಿ ಕೌನ್ಸಿಲರ್ ಆಗಿದ್ದೀನಿ ನಮ್ಮ ಟಿಪ್ಪು ಅವರು 2 ಸರಿ ಕೌನ್ಸಿಲರ್ ಆಗಿದ್ದರು ನಾವು ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಭಾರಿ ಅನ್ಯೋನ್ಯತೆಯಿಂದ ಹೋಗಿದ್ದೀವಿ ಇಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಇಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಂತ ಮಾಡಿಲ್ಲ ನಾನು BJP ಬಿಟ್ಟು ಕಾರಣ ಬರಬೇಕಾದ್ರೆ DK ಸುರೇಶ್ ಅವರು DK ಶಿವಕುಮಾರ್ ಬೇಕಾದಷ್ಟು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನನಗೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ನನಗೆ ಪೈಪ್ ಲೈನು ಒಳಗೆ ಮಳೆ ಬಂತು ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಇರೋಕ್ಕಾಗ್ತಾಯಿರಲಿಲ್ಲ ಈ ಹಳ್ದಾಗ ಬಂದರೆ ನೀರಾಗದಲ್ಲ DK ಸುರೇಶ್ ಅವರು ನಾನು BJP ಬೇಕಾದಷ್ಟು ಅನುದಾನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಬೇಕಾದಷ್ಟು ತುಂಬ ಕೆಲಸ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಸಹಾಯ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಎಲ್ಚನಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಪಾರ್ಕ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಕೆಲಸ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಜರ್ನಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಪಾರ್ಕ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿಗೋಸ್ಕರ ಇದೆ ಕೆಲಸ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಕೆಲಸ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅವ್ರ ಪಾರ್ಟಿ ನೋಡಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಫ್ಯಾಮಿಲಿಯಲ್ಲಿ ಬಾಲಕೃಷ್ಣನ ಒಬ್ಬ ಬಾಲು ಒಬ್ಬ ಅನ್ನೋದು ನನಗೆ ಕ್ಯಾಟಗರಿಗಳು ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನಾನು CMC ಅಧ್ಯಕ್ಷ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಅವ್ರದೇ ಪಾತ್ರ ನನಗೆ ಯಾರೋ DK ಶಿವಕುಮಾರ್ ಅವ್ರದ್ದು ಓಕೆ ಈಗ BJP ಅಭ್ಯರ್ಥಿ ಆಗಿರೋ ಸ್ಪರ್ಧೆ ಇಲ್ಲೇ ಇದೆ ಬೆಂಗಳೂರು ರೂರಲ್ನಲ್ಲಿ ಸರ್ ಇವತ್ತು ದಿವಸ ಇವತ್ತು ಇವರು ಇವರ ದುರ ಆಡಳಿತ ನೋಡಿ ಯಾರು BJP MLA ಅವ್ರವ್ರ ದುರ ಆಡಳಿತ ನೋಡಿ ನಾನು ಸಣ್ಣದಿಂದ BJP ಕಟ್ಟಿರೋದು ನಾನು BJP ಬಿಟ್ಟು ಬರಬೇಕಾದ್ರೆ
ಎಷ್ಟು ಕಷ್ಟದಿಂದ ಎಷ್ಟು ನೊಂದ್ಕೊಂಡೀಚೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ ಅನ್ನೋದು ಯೋಚನೆ ಮಾಡಿ. ನಾನು 6 ಮಂತ್ಸ್ ಆಯ್ತು ಬಂದ ನಾನು ಬಿಜೆಪಿ ಬಿಟ್ಟು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸೇರಿದ್ದೀನಿ. ನಾವು ಅವತ್ತು ಈ ಭಾಗದಲ್ಲೇ ಬಿಜೆಪಿ ಪ್ಲಾಕ್ ಕಟ್ಟೋರಿಲ್ಲ. ನಾನು ಬಿಜೆಪಿ ಪ್ಲಾಕ್ ಕಟ್ಟಿದ್ರು ನಾನು ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಆಗ್ಬೇಕಿದ್ದೀನಿ. ಸರ್ ಬರೀ ಸುಳ್ಳು ಆವಾಸನೆಗಳು, ಸುಳ್ಳು ಇದು, ಮೋಸ ಮಾಡೋದು ಮೋಸ ಮಾಡೋದು. ನಾನು ನೋಡಿ ನೋಡಿ ಸಾಕಾಯ್ತು. ನನಗೆ ಜಾತಿ ಪ್ರಶ್ನೆ ಇಲ್ಲ, ನಮಗೆ ಅವ್ರ ಜಾತಿ ಮಾಡ್ಕೋಬೋದು, ನಮ್ಮ ಇರೋದಕ್ಕೆ ಜಾತಿ ಇಲ್ಲ. ನಮಗೆ ನಾವೆಲ್ಲ ಒಂದೇ, ನಮ್ಮ ಇರೋದಕ್ಕೆ ಜಾತಿ ಇಲ್ಲ. ಜಾತಿ ವಿಷಯಗಳು ಯಾರು ಹೇಳು? ಬಿಜೆಪಿ ಬಿಟ್ಟು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬಂದಿದ್ದೀರಾ ಮತ್ತು ಈ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಏನು ತಾವು? ನಮ್ಮ ಏಕತೆ, ಬಾಲಕೃಷ್ಣ ಅವ್ರ ಏಕತೆ ಏನು ಅಂತ ನಾನು ಈ ವಾರ್ಡ್ನಲ್ಲಿಗೆ ಎಲೆಕ್ಷನ್ ಅಲ್ಲಿ ನಾವು ತೋರಿಸ್ತೀವಿ. ನಮ್ಮ ಕುಲ ಬಾಂಧವರಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ನಮಗೆ ಕುಲ ಬಾಂಧವರು ಅಂದರೆ ಮುಸ್ಲಿಮ್ಸು, ಕುಲ ಬಾಂಧವರು ಅಂದರೆ ಹಿಂದೂಗಳು. ನನ್ನ ಹತ್ರ ಜಾತಿ ಇಲ್ಲ. ನಾನೇನು ಗೊತ್ತಾ, ನನಗಿಲ್ಲಿ ಇದ್ರೆ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ವಾರದಾಗ 4 ಸರಿ ಚೇರ್ ಹಾಕೊಂಡು ಕುತ್ಕೊಂಡು ನನ್ನ ಜನಗಳ ಪ್ರೀತಿ ಹೇಳೋಗಿದ್ದೆ. ಕೇಳಿ ನೋಡಿ ಯಾರನ್ನಾದ್ರೂ, ನನಗೆ ಈ ಜನದ ಪ್ರೀತಿ ನನ್ನ ಹತ್ರ ಯಾವಾಗಲೂ ಇದ್ದಿರ್ತದೆ. ನನಗೆ ಪಕ್ಷ ಇಲ್ಲ, ಭೇದ ಇಲ್ಲ. ನಾನು ಇವಾಗ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬಂದಿದ್ದೀನಿ, ಡಿ ಕೆ ಸುರೇಶ್ ಅವರಿಗೆ ಮಾತು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ನಾನು ಹೆಚ್ಚಿನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅವ್ರ 10,000 ಹೇಳೋರು ಇನ್ನು ಮೇಲೆನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಡ್ತೀನಿ ನಾನು. ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಎಲೆಕ್ಷನ್ಗಿಂತ ಎಲ್ಲದಕ್ಕಿಂತ ಇಡೀ ಅವ್ರ ಕ್ಷೇತ್ರದಾಗೆ, ಅವ್ರ ಎಂ ಪಿ ಕ್ಷೇತ್ರದಾಗೆ, ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಕೌನ್ಸಿಲರ್ ಕ್ಷೇತ್ರಗಳು ಎಷ್ಟವ ಅಷ್ಟಕ್ಕಿಂತ ಹೈಯೆಸ್ಟ್ ಲೀಡ್ ನಾವು ನಮ್ಮ ವಾರ್ಡ್ನಲ್ಲಿ ನಾವು ಕೊಡ್ತೀವಿ. ಐದು ಇಲ್ಲಿ ನನ್ನ ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ ಬಾಂಧವರು, ನಮ್ಮ ಹಿಂದೂಗಳ ಎಲ್ಲರೂ ಪಣ ತೊಟ್ಟಿ ಅವ್ರಿಗೆ ಗೆಲ್ಲಿಸ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ರಹಮಾನ್ ರಹೀಮ್, ಬೆಂಗಳೂರು ರೂರಲ್ಸ್ ಡಿ ಕೆ ಸುರೇಶ್ 3 ಟೈಮ್ ಜೈಸಾ ಮೇರೆ ಭಾಯಿ ಬತಾಯಾ ಅಲಿಮುಲ್ಲಾ ಶರೀಫ್ ಜೊ ಇಸ್ ಇಲಾಖೆ ಕೆ ಲೀಡರ್ ಹೇ ಔರ್ ಇನ್ಶಾಲ್ಲಾ ಹೋನೆ ವಾಲೆ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ ಭೀ ಹೇ ಇಸ್ ಇಲಾಖೆ ಕೆ ಔರ್ ಅಲ್ಹಮ್ದುಲಿಲ್ಲಾ 3 ಮರ್ತಬಾ ಜೊ ಡಿ ಕೆ ಸುರೇಶ್ ಜೀತ್ ಗಯೆ ಇಸ್ ಇಲಾಖೆ ಸೆ. ಜಬ್ ಕೋಯಿ ಭಿ ಇಸ್ ಇಲಾಖೆ ಸೆ ಉನ್ಕೆ ಪಾಸ್ ಕೋಯಿ ಆಮಾನ್ ಲೇಕೆ ಜಾತೆ ಥೆ, ಹರ್ ವಕ್ತ ಹರ್ ಕಿ ಚಾಹೆ ಕೋಯಿ ಸಾ ಭಿ ಟೈಮ್ ಹೋ ಹಮಾರೆ ಮೊಹಲ್ಲೆ ಕೆ ಪೂರೆ ಕಾಮ್ ಕರ್ಕೆ ದೇಖೆ ಹೇ ಡಿ ಕೆ ಸುರೇಶ್. ಜೈಸೆ ಪಾನಿ ಕಾ ಮಸಲಾ ಹೋ, ಸ್ಯಾನಿಟ್ರಿ ಕಾ ಮಸಲಾ ಹೋ, ರೋಡ್ ಕಾ ಮಸಲಾ ಹೋ, ಡ್ರೇನೇಜ್ ಕಾ ಮಸಲಾ ಹೋ, ಯಾಂ ಬಾರಿಷ್ ಪಡೆ ಅಸ್ ಟೈಮ್ ಪೆ ಬಹುತ್ ಮಸಲೆ ಹೋತೆ ಥೆ, ಪೂರೆ ಘರಂಕೆ ಅಂದರ್ ಪಾನಿ ಘುಸ್ ಜಾತಾ ಥಾ. ತೋ ಬಡೆ ಬಡೆ ಡ್ರೇನ್ಸ್ ಕಾ ಕಾಮ್ ಚಲ್ ರಹಾ ಹೈ, ಅಭಿ ಫಯಾಜಾಬಾದ್ ಮೇ ಭಿ 40 ಫೀಟ್ ರೋಡ್ ಮೇ ಕಾಮ್ ಚಲ್ ರಹಾ ಹೈ. ತೋ ಬಹುತ್ ಸಾರಾ ಕಾಮ್ ಚಲ್ ರಹಾ ಹೈ. ಹಮಾರೆ ಲೀಡರ್ ಜನಾಬ್ ಬಿ ಜೆಡ್ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಖಾನ್ ಸಾಹಬ್ ಭಿ ಹಾಲ್ ಮೇ ಯಹಾಂ ಪೆ ಆಯೆ ಥೆ. ತೋ ವೋ ಭಿ ಆಕೆ ಇಸ್ ಇಲಾಖೆ ಕೆ ಬೆಂಗಳೂರು ಸೌತ್ ಅಸೆಂಬ್ಲಿ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂನ್ಸಿ ಕೆ 70 ಪರ್ 6 ಮಸಾಜಿದ್ ಕೆ ಜಿಮ್ಮೇದಾರಂಕು ಜಮಾ ಕೆ ವೋ ಭಿ ಬಹುತ್ ಅಚ್ಚಾ ಪೂರ ಜೋಡ್ ಕರ್ಕೆ ಯೇ ಪೈಗಾಮ್ ಪಹುಂಚಾ ಹೈ ಕೆ ಇಸ್ ಮರ್ತಬಾ ಜೊ ಇನ್ಕಿಲಾಬಿ ಎಲೆಕ್ಷನ್ ಹೋನೆ ಜಾ ರಹಾ ಹೈ ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಕೆ ಅಂದರ್ ಆಜಾದಿ ಕೆ ಬಾದ್ ಇತ್ನಾ ಇನ್ಕಿಲಾಬಿ ಎಲೆಕ್ಷನ್ ಮೈ ಸಮಝ್ತಾ ಹೂಂ. ಇಸ್ಸೆ ಪೆಹಲೆ ಜೊ ಭಿ ಎಲೆಕ್ಷನ್ ಹೋಯೆ ವೋ ಸಿಯಾಸತ್ ಕೆ ಲಿಯೆ ಹೋಯೆ, ಲೇಕಿನ್ ಇಸ್ ಬಾರ್ ಜೊ ಎಲೆಕ್ಷನ್ ಹೋನೆ ಜಾ ರಹಾ ಹೈ ವೋ ಏಕ್ ಆಯ್ನ್ ಕಾ ಮಸಲಾ ಹೈ, ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ಕಾ ಮಸಲಾ ಹೈ, ಔರ್ ಹಮಾರೆ ಮುಸಲ್ಮಾನೋ ಕಾ ಆನ್ ಕಾ ಮಸಲಾ ಹೈ, ಶಾನ್ ಕಾ ಮಸಲಾ ಹೈ. ತೋ ಇಸ್ಲಿಯೆ ಇಸ್ ಬಾರ್ ಪೂರಿ ಜಾನ್ ಸೆ ಪೂರೆ ಇದಾರೆ ಪೂರೆ ಮೊಹಲ್ಲೆ ಕೆ ಜಿಮ್ಮೇದಾರನ್ ಪೂರೆ ಮಸ್ಜಿದ್ ಕೆ ಜಿಮ್ಮೇದಾರನ್ ಹರ್ ಫರ್ಜ್ ಜೊ ಅಪ್ನೆ ಆಪ್ಕೋ ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಕಾ ಜಿಮ್ಮೇದಾರ್ ಸಮಝ್ತಾ ಹೈ ವೋ ಇಸ್ ಮರ್ತಬಾ ಏಕ್ ಜೋಶ್ ಸೆ ಔರ್ ಏಕ್ ಇಸ್ಸೆ ಕಾಮ್ ಕರ್ ರಹೆ ಕೆ ಇಸ್ ಮರ್ತಬಾ ಹಮಾರೆ ಪೂರೆ ಕರ್ನಾಟಕ ಕೆ ಅಂದರ್ ಈ ನಹೀ ಬಲ್ಕೆ ಪೂರೆ ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಕೆ ಅಂದರ್ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಏಕ್ ಹೋಕೆ ಇಸ್ ಬಾರ್ ಕಾಮ್ ಕರೆಂಗೆ. ಕ್ಯೂಂಕಿ ಹಾಲ್ ಮೇ ಮೋದಿ ಜಿ ಕೆ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ದೇಖ ರಹೆ ಕೆ ವೋ ಏಕ್ ಆಸ್ ಎ ಪ್ರೈಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಜೊ ಬಾತ್ ನಹೀ ಬೋಲ್ನಾ ಥಾ, ಸಿರ್ಫ್ ಏಕ್ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಏಕ್ ಹಮಾರಿ ಏಕ್ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಕು ಟಾರ್ಗೆಟ್ ಕರ್ ರಹೆ ಜೊ ಏಕ್ ಪ್ರೈಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಹೋಕೆ ಆಜ್ ತಕ್ ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಕಿ ಇತಿಹಾಸ್ ಮೇ ಕೋಯಿ ಭಿ ಏಕ್ ಪ್ರೈಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಏಕ್ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಕು ಟಾರ್ಗೆಟ್ ಕರ್ಕೆ ನಹೀ ಬೋಲಾ ಹೈ. ತೋ ಯೇ ಬಹುತ್ ಸಾರೆ ಚೀಜ್ ಹೈ ಜೊ ಮುಸಲ್ಮಾನೋ ಕು ಚೋಟ್ ಪಹುಂಚಾನೆ ವಾಲೆ ಕಾಮ್ ಯೇ ಲೋಗ್ ಕರ್ ಚುಕೆ ಹೈ ಔರ್ ಬಹುತ್ ಸಾರೆ ಹಮಾರೆ ಜೊ ಶರೀ ಮಸಲೆ ಹೈ ವೋ ಶರೀ ಮಸಲೆ ಕೆ ಅಂದರ್ ಭಿ ವೋ ದಾಖಿಲ್ ಆ ಕರ್ಕೆ ಹಮಕೋ ಬಹುತ್ ಚೋಟ್ ಪಹುಂಚಾ ಹೈ. ತೋ ಹರ್ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಸೆ ಮೈ ಗುಜಾರಿಶ್ ಕರ್ತಾ ಹೂಂ, ಬಲ್ಕಿ ಹರ್ ಶಹರಿ ಹರ್ ಜಿಮ್ಮೇದಾರ್ ಲೋಗ್ ಚಾಹೆ ವೋ ಹಿಂದೂ ಹೋ ಚಾಹೆ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಹೋ ಚಾಹೆ ಸಿಖ್ ಹೋ ಚಾಹೆ ಈಸಾಯಿ ಹೋ, ಪೂರೆ ಏಕ್ ಹೋಕೆ ಯೇ ಜೊ ಗಲತ್ ಹುಕೂಮತ್ 10 ಸಾಲ ಜೊ ಏಕ್ ಯೇ ಉಸ್ಕೆ ಖಿಲಾಫ್, ಕ್ಯೂಂಕಿ ಯೇ 10 ಸಾಲ ಹುಕೂಮತ್ ಕರ್ಕೆ ಸಿರ್ಫ್ ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಕಿಯೆ, ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಕಾಮ್ ಕೋಯಿ ಭಿ ನಹೀ ಕಿಯೆ. ಮಸಲೆ ವಹಿ ಹೈ ಜೊ ಕಾಮ್ ದೇತೀ ಬೋಲೆ ಥೆ ಕಾಮ್ ನಹೀ ದಿಯೆ, ಹರ್ ಅಕೌಂಟ್ ಮೇ 15 ಲಾಖ ಡಾಲ್ತೀ ಬೋಲೆ 15 ಪೈಸೆ ಭಿ ನಹೀ ಡಾಲೆ. ತೋ ಕೋಯಿ ಭಿ ಕಾಮ್ ಯೇ ಕರ್ಕೆ ನಹೀ ಹೈ. ತೋ ಇಸ್ಲಿಯೆ ಪೂರೆ ಲೋಗ್ ಬೇಜಾರ್ ಹೈ, ಸಿರ್ಫ್ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಹೀ ನಹೀ ಪೂರೆ ಹಿಂದೂ. ಅಬ್ ದೇಖೋ ಹಮಾರಾ ಬಾಲಕೃಷ್ಣ ಯಹಾಂ 2 ಟೈಮ್ ಯೇ ಭಿ ಕಾರ್ಪೊರೇಟ್ ರಹ ಚುಕೆ ಹೈ, ಮೇರೇ ಸಾಥ್ CMC ಮೇ ವೋ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಥೆ, ವೋ RSS ಕೆ ಮೆಂಬರ್ ಭಿ ಥೆ. ವೋ ಪೂರಾ ಛೋಡ್ ಕೆ ಕ್ಯೂಂಕಿ ಉನ್ಕೋ ಮಾಲೂಮ್ ಹುವಾ ಕೆ ಇಸ್ಮೇ ಕೋಯಿ ಭಿ ನಹೀ ಸಿರ್ಫ್ ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನ್ ರಹತಾ ಹೈ, ಇಸ್ಮೇ ಕೋಯಿ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಕಾಮ್ ನಹೀ ಹೋತಾ, ಕೌಮ್ ಕಾ ಔರ್ ಅವಾಮ್ ಕಾ ಕೋಯಿ ಕಾಮ್ ನಹೀ ಹೋತಾ, ಬಲ್ಕಿ ಯೇ ಭಿ ಹಾಲ್ ಮೇ BJP ಛೋಡ್ ಕೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಜಮ್ ಕೆ. ತೋ ಬಹುತ್ ಸಾರೆ ಯೇ TV ಮೇ ಯೇ ಮಸಲೆ ಜೊ ಬತಾ ರಹೆ ವೋ ಪೂರೆ ಝೂಟೆ ಹೈ, ಕ್ಯೂಂಕಿ ಯೇ ಪೂರೆ ಗೋಡಿ ಮೀಡಿಯಾ ಹೈ, ಇಸ್ಕೆ ಅಂದರ್ ಸಿರ್ಫ್ ಔರ್ ಸಿರ್ಫ್ BJP ಕೋ ಹೈಲೈಟ್ ಕರ್ ರಹೆ, ಜೊ ಅಸಲ್ ಮಸಲೆ ಹೈ ವೋ ನಹೀ ದಿಖಾ ರಹೆ. ಇಸ್ಲಿಯೆ
तो कोई भी टीवी के इस पे नहीं जाए। पूरे हिंदुस्तान के अंदर इस बार इंशाल्लाह इंकलाब आने वाला है। हमारे पूरे बुजुर्गान दुआ कर रहे हैं और साथ दे रहे हैं और इंशाल्लाह सुमा इंशाल्लाह जो जून को जो तारीखी ये होएगा उसके अंदर इंशाल्लाह पूरे को कामयाबी मिलेगी। और आवाम से गुजारिश करता हूँ कि इस बार होने वाले इलेक्शन में फजर के 7 बजे से लेकर शाम के 6 बजे तक बूथ रहेंगे। हर फर्द आके वोट को डालें। हमारे डीके सुरेश का सिंबल है 2, कांग्रेस हाथ का निशान है और सिंबल 2 है, इसको सीरियल नंबर 2 हो के हम उनको वादा भी कर चुके हैं। हमारे अलीम भाई, हमारे इरफान, हमारे मोहल्ले के इनायत, हमारे जितने भी नौजवान साथी हैं पूरे, कि इस बार इंशाल्लाह 100% इंशाल्लाह हम लोग रिजल्ट दे के देंगे करके वादा करके। बेंगलुरु साउथ असेंबली कॉन्स्टिट्यूंसी का जो था बेंगलुरु रूरल इलेक्शन के अंदर, जो ये बेंगलुरु साउथ का 176 ये जो लोकसभा इलेक्शन जो हो रहा हमारा, पूरी ये अपने विधानसभा क्षेत्र के अंदर जो ये बेंगलुरु साउथ है, इसमें एलशनल्ली जो वार्ड है, इसमें इलियास नगर जो फैज़ाबाद है, ये नंबर 100% यहाँ पे कांग्रेस आती है। और यहाँ की पूरी कैस्ट है, पूरी कौम वाले मिलकों ने कि यहाँ पर कम्प्लीटली कांग्रेस को वोट डालने वाले हैं। और पूरे और इसमें जितने भी JDS के थे पूरे कांग्रेस को ही, जितने भी BJP के बहुत सारे लोग भी कांग्रेस को आ गई। और यहाँ पे 100% कम्प्लीटली कांग्रेस को वोट होने वाला है। और मैक्सिमम हमारी जो कौम है मुस्लिम कम्युनिटी स्पेशली 100% वोट डालने वाला है। इसमें तमाम मसाजिद के तमाम जिम्मेदारन, तमाम मुफ्ती साहब से लेके तमाम पूरा अदारा कम्प्लीट बनने को खड़को है। पूरे इसमें कोई भी नहीं, सेक्युलरी से हिसाब से पूरा भी कांग्रेस को पूरा वोट डालने वाले हैं। और हाईएस्ट वोटिंग होने वाला एक वार्ड ये एलशनली वार्ड, तो वोटर लिस्ट उनके घर तक नहीं पहुंचे अगर को बोल रही, तो आप लोग अपनी जिम्मेदारी से वोटर लिस्ट जहाँ जहाँ कैंपा लग को ही वहाँ वहाँ जाकर अपने वोटर लिस्ट हासिल कर लियो। क्योंकि जुम्मा का मसला है, जुम्मा का मसला रखो, जुम्मा है आज, हमें घर में पकाना खाना नमाज को जाना अगले को वो चीज़ हमें तुम्हें जो है दूसरे टाइम पर कुर्बानी देखो जो है, पहले जो वोटर लिस्टा ले लो, नाम में फ़र्क आगा अपना वोटर लिस्टा का ये प्रॉब्लम है करको ये कर लो ना को बराए करम अपने वोटर लिस्टा ले लो को जो है। और दो जहाँ जहाँ भी कांग्रेस है उस जगह पर जो है भारी से भारी अक्सरियत से 90% अपना वोट देखो जिताने की कोशिश करो और इस बार बेफामी में रहना को इंशाल्लाह बहुत मुसीबत उठाना पड़ेगा। इसलिए मेहरबानी से हमारी एक अपील है, घर से हर फर्द बाहर निकलकर वोट डालें। और जो हमारे जो कॉन्स्टिट्यूंसी का जो MP है DK सुरेश, इन्होंने कहा नम्मा हक्को नम्मा तरीके, नम्मा तरीके नम्मा हक्को। 4,30,000 करोड़ रुपए सेंट्रल को जा रहा है लेकिन कर्नाटक को आ रहा है 50-53,000। ये जो आवाज़ उठी खाली DK सुरेश के अलावा कौन भी नहीं उठे। अल्लाह के फजल करम से माशा अल्लाह हमारे इलियास नगर के पूरे हलके में, हमारे और एलचनली वार्ड के हलके में सब हम पूरे मिलकर हिंदू मुस्लिम सब भाई भाई के जैसा जो हम काम कर रहे हैं। DK सुरेश कुमार को हमने जो कुर्बानियाँ देकर जो है उनको साथ दे रहे हैं ताकि हमारे आने वाले वक्त में जो है बहुत सारे इलाके में काम होना भी है।